विद्यार्थी मित्रांनो आपण त्याच मॅथमॅटिकलॉजी चॅप्टर मध्ये पुढील पॉइंट बघतोय टीटरोलॉजी कॉन्ट्रॅडिक्शन अँड कॉन्टिजन्सी. एक्झाम मध्ये 3 मार्कला विचारलं जाते. अतिशय सोपी कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये देखील आपल्याला एक ट्रूथ टेबल तयार करायचा आहे. हे दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न आहे, त्याचा ट्रूथ टेबल तयार करायचा आहे. बघा अतिशय सोपी कन्सेप्ट आहे. पी क्यू या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये निगेशन कुठेही नाही, त्यामुळे आपल्याला निगेशन कॉलम तयार करायची गरज पडणार नाही. तर जे आपल्याला ठरलेल्या पॉसिबिलिटीज आहेत पी स्टेटमेंटच्या आणि क्यू स्टेटमेंटच्या, तर त्या येतील. म्हणजे पहिले दोन कॉलम हे आपले फिक्स्ड आहे. त्याच्यानंतर ब्रॅकेटनुसार सोडवत जायचं. फर्स्ट ब्रॅकेट आहे पी अँड क्यू, ओके, म्हणजे हा ब्रॅकेट झाला. त्याच्यानंतर इम्प्लिकेशन सिम्बॉल आहे. सेकंड ब्रॅकेट आहे क्यू इम्प्लायज पी, हा सेकंड ब्रॅकेट झाला. आणि या दोन ब्रॅकेटच्या मध्ये इम्प्लिकेशन सिम्बॉल आहे, म्हणून पी अँड क्यू इम्प्लायज क्यू ऑर पी. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक शंका येऊ शकते की आपण जसं स्टेटमेंट पॅटर्न वाचतोय त्या पद्धतीने आपल्याला स्टेटमेंट तयार करता येतं का ट्रूथ टेबल मध्ये, तर तसं करता येत नाही. कारण हे दोन ब्रॅकेट तयार झाल्याशिवाय, हे दोन कॉलम आपण तयार केल्याशिवाय हे पूर्ण स्टेटमेंट तयार होऊ शकत नाही. म्हणून आपण पहिल्यांदा ब्रॅकेटचे कॉलम तयार करून घ्यायचे, ओके, ठीक आहे. बघा मग सोपे कन्सेप्ट आहे पी अँड क्यू. तर दोन्ही ट्रू असेल तर ट्रू सांगितलेलं आहे, ओके, आणि अदरवाइज फॉल्स. नेक्स्ट वन क्यू ऑर पी. तर काय करायचं पहिल्यांदा क्यू कॉलम घ्यायचंय आणि नंतर पी घ्यायचंय. मग ऑर मध्ये पॉसिबिलिटी काय, तर दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स. केवळ लास्ट पॉसिबिलिटी मध्ये दोन्ही फॉल्स आहेत, मग आपण क्यू कॉलम अगोदर घेतला काय किंवा पी घेतला काय, तो साठी राहणार आहे टी एफ टी राईट, एफ टी टी आलं, त्यानंतर टी एफ टी आले, ओके, म्हणजे आपला हा सेकंड ब्रॅकेट सुद्धा तयार झाला. त्यानंतर बघा हे दोन कॉलम्स आहेत, अगदी वाटतं तुम्ही कॉलम नंबर द्या 1 2 3 4 5. आपला हा 5 नंबर कॉलम जो आहे तो कॉलम नंबर 4 इम्प्लायज सॉरी कॉलम नंबर 3 इम्प्लायज कॉलम नंबर 4, म्हणजे या दोन्हीमध्ये आपल्याला इम्प्लिकेशन सिम्बॉल वापरायचा आहे. तर इम्प्लिकेशन सिम्बॉल मध्ये टी एम असेल तरच येते, म्हणजे टी एम असेल तर एम, अदरवाइज टू. पण या ठिकाणी काय आहे बघा टी एम नाही, म्हणजे पहिल्यांदा टी अनंतर एम असा एक कुठला आहे, म्हणजे अदरवाइज टी म्हणजे लास्ट कॉलम मध्ये आलेल्या पूर्ण व्हॅल्यूज त्या टी आहे. म्हणून हे स्टेटमेंट पॅटर्न टीटरोलॉजी म्हणजे डिपेंड कशावरती आहे, तर लास्ट कॉलम, लास्ट कॉलम मध्ये पूर्ण व्हॅल्यूज टी आल्या दिस इज द टीटरोलॉजी, लास्ट कॉलम मध्ये ऑल व्हॅल्यूज आल्या देन दिस इज कॉल्ड एज कॉन्ट्रॅडिक्शन. ह्या दोन्ही पॉसिबिलिटी सोडून अदरवाइज जर आलं असेल एखादी पॉसिबिलिटी, म्हणजे 3 व्हॅल्यूटी आलेले आणि लास्ट व्हॅल्यू पाहिजे, तर ते कॉन्टिन्युअस मध्ये जातात. म्हणजे पूर्ण व्हॅल्यू टी थीटोलॉजी, संपूर्ण व्हॅल्यू एफ कॉन्ट्रॅडिक्शन, आणि अदरवाइज कंडिशन आर कॉन्टिन्युअस. अशा प्रकारे पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय मिळालेलं आहे, तर थीटोलॉजी. म्हणून काय म्हणायचं, कॉलम नंबर 5 आर इंट्री आर टी, देयरफॉर गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज इटॉल. तर अशा प्रकारे एक्झॉस्ट व्हायच्या पूर्वी काही एक्झाम्पल फॉलो करून दिलेले आहेत, त्याचाही तुम्ही आपल्या
Okay, this is the second example of
अशा प्रकारे तुम्ही एक्झाम्पल आणखी सोडवून बघू शकता. एक्झरसाइजच्या पूर्वी काही एक्झाम्पल दिलेले आहेत ते सोडवून बघा आणि होमवर्क दिला जाईल की एक्झाम्पल सोडवून शंका असेल तर विचारा.